मी दत्तात्रय रामचंद्र बोराडे, नामदेव विद्याभवन, गोरेगाव। आज आपण सेमी माध्यम व मराठी माध्यमच्या मुलांसाठी गणित भाग एक मधील प्रकरण दोन क्वाड्रेटिक इक्वेशन्स, त्यालाच आपण वर्ग समीकरणे म्हणणार आहोत, हे प्रकरण आपण चालू करणार आहोत। या प्रकरणासाठी बोर्डाने गुण ठेवलेले आहेत 12, आणि हे प्रकरण अतिशय सोपं आहे। बघा, प्रथम या प्रकरणामध्ये आपल्याला वर्ग समीकरणाचे सामान्य रूप पाहायचं आहे, म्हणजेच जनरल फॉर्म और स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, हे बघूया काय आहे। आता स्टँडर्ड फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो, ह्यामध्ये एक अट आहे, ते असे ह्या ए ची किंमत शून्य नसली पाहिजे, ए नॉट इक्वल टू झिरो, अँड ए बी सी आर रियल नंबर्स, म्हणजे ए बी सी ह्या वास्तव संख्या असल्या पाहिजे, अशी ही अट आहे। आता ह्या जनरल फॉर्ममध्ये व्हेरिएबल फक्त एकच आहे आणि एक्स आहे, आणि ह्याचा मॅक्सिमम इंडेक्स म्हणजेच एक्सचा सगळ्यात मोठा घातांक 2 आहे, हे फार महत्वाचं। आता हे बरोबर चिन्हाच्या डावीकडची बाजू हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, इक्वल टू झिरो दिलं तरच ते हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं। आता ह्या इक्वेशनमध्ये जर सी ची किंमत जर शून्य असेल तर ते इक्वेशन बनतं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इक्वल टू झिरो, इफ सी इक्वल टू झिरो। इफ बी इक्वल टू झिरो देन इट बिकम्स एक्स स्क्वेअर प्लस सी इक्वल टू झिरो, इफ बी इक्वल टू झिरो। आणि जेव्हा बी ची पण व्हॅल्यू आणि सी ची पण व्हॅल्यू जर झिरो असेल तर तेच इक्वेशन बनत एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो। म्हणजे ह्या सामान्य रूपामध्ये जर सी ची किंमत शून्य असेल तर ते क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इक्वल टू झिरो बनत, बी ची किंमत शून्य असेल तर एक्स स्क्वेअर प्लस सी इक्वल टू झिरो बनत, आणि जर बी आणि सी ह्या दोघांच्या किमती जर शून्य असतील तर एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो, असे हे इक्वेशन्स बनतात। आता आपण पाहूया, दिलेलं जर इक्वेशन असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही कसं तपासायचं, त्यासाठी काही कंडिशन्स आहेत, ह्या कंडिशन आपण पाहूया। फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो, इज इट क्वाड्रेटिक इक्वेशन ऑर नॉट, हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे आपल्याला तपासायचं आहे। त्यासाठी हे जे इक्वेशन आहे हे सामान्य रूपात आहे का ते पाहायचं। आता या ठिकाणी आहे, येथे ए इक्वल टू झिरो सॉरी वन, बी इक्वल टू फाईव्ह, सी इक्वल टू सिक्स, ए नॉट इक्वल टू झिरो, एक्स चलाचा घातांक दोन आहे, म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे। इन दिस इक्वेशन सी हियर इट इज जनरल फॉर्म ऑर नॉट, इफ इट इज नॉट देन इट कन्वर्ट इन टू जनरल फॉर्म, ऑलरेडी इट इज इन जनरल फॉर्म,
here a equal to 1, b equal to 5, c equal to 0. Here a not equal to 0. It is one condition. And second is, here variable x is only 1 and its maximum index is 2. So it is quadratic equation. Understand? Now second, -4x² - x³. Now write it in standard form. सामान्य रूपात हे समीकरण आणूया. x² + 4x² + 4x + 11 = 0. Here maximum power or maximum index of x is not 2, so it is not quadratic equation. In this way, we determine if it is a quadratic equation or not. Now, next example. z - 7/x = 4z + 5. Answer. z - 7/x = 4z + 5. Now it convert into standard form of quadratic equation. हे क्वाड्रेटिक इक्वेशन च्या सामान्य रूपात आले. प्रथम दर्शनी हे तर x चे सॉरी z चे व्हॅल्यू इंडेक्स ऑफ z इज नॉट 2. नाउ इट कन्वर्ट इनटू जनरल फॉर्म. फॉर दैट मल्टीप्लाय इक्वेशन बाय z. We get z into z, z² - 7 = 4z² + 5z. Therefore, z² - 4z² - 5z. -7 = 0. Therefore, -3z² - 5z - 7 = 0. That is 3z² + 5z + 7 = 0 by multiplying -1. Now it is in standard form. हे सामान्य रूपात आता आलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, z चा जास्तीत जास्त घातांक 2 आहे. दॅट इज मॅक्सिमम index of z is 2. A not equal to 0, so it is a quadratic equation. Now write here,
इक्वल टू 3, बी 5, सी 7, ए नॉट इक्वल टू 0, मैक्सिमम इंडेक्स ऑफ जेड इज 2, सो इट इज नॉट, इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन। अशा पद्धतीने आपण दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही ते आपण ओळखू शकतो। या उदाहरणांचा अभ्यास करून तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.1 मधील उदाहरण तुम्ही क्वेश्चन 1 मधील सोडवायचे। आता त्यातलाच प्रश्न दुसरा पाहूया। याच्यामध्ये राइट द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स इन अ स्टँडर्ड फॉर्म, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 असा आहे। म्हणजे आपल्याला इक्वेशन दिलेलं असतं, क्वाड्रेटिक असतं, क्वाड्रेटिक असतं, फक्त ते आपल्याला सामान्य रूपात लिहायचं असतं। उदाहरणार्थ आपण बघूया, 7 - 4x - x² = 0। आता हे सामान्य रूपात लिहूया। दोन्ही माध्यमांसाठी असल्यामुळे मी काय वेळा मराठीत लिहितोय, काय वेळा इंग्रजीत लिहितोय, काय वेळा मराठी सांगतोय, काय वेळा इंग्रजीमध्ये सांगतोय, त्यामुळं दोन्ही माध्यमाच्या मुलांनी समजून घ्यायचं आहे। आता यामध्ये हे जे इक्वेशन आहे हे आपण एक्स वर्गचं पद अगोदर लिहूया किंवा हे दोन्ही हे तिन्ही पद आपण त्याबरोबर ट्रान्सफर करू आणि मग ते इक्वेशन मिळवू। या पद्धतीने करता येईल, दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो। आता ही तिन्ही पद आपण उजव्या बाजूला पक्षांतर करून घेऊया, बाजू बदलले की चिन्ह बदलायचं। 0 0 बरोबर -x² तिकडे गेल्यानंतर -x² होईल, -4x होईल ते -4x होईल आणि -7 आहे ते -7 होईल। म्हणजेच दॅट इज x² + 4x - 7 = 0 आणि इट इज हे सामान्य रूप आहे, इट इज जनरल फॉर्म ऑफ द इक्वेशन। या पद्धतीने आपण जनरल फॉर्म मध्ये ते आणू शकतो, म्हणजे सामान्य रूपात आणू शकतो। आता आणखीन एक गणित घेऊया आपण, p (p - 6) = 0। उत्तर p (p - 6) = 0। प्रथम कंस सोडवून घेऊया आणि मग सामान्य रूपामध्ये ते आणूया। p ला गुणला आपण, p × 6 - 6 - 6p = 0। बट हियर देर आर टू टर्म्स ओनली, इन जनरल फॉर्म देर आर 3 टर्म्स, x² + bx + c = 0। नाउ हियर ऑप्शन टर्म इज c, फॉर दैट x = 0। Therefore, p² - 6p + 0 = 0 and it is हे सामान्य रूपात
सामान्य रूपात रूपांतर। जे पद नाही त्याच्याऐवजी त्याचा कोएफिशिएंट जो आहे सहगुण शून्य घेऊन ते पद लिहायचं असतं। आता आणखीन एक उदाहरण घेऊया आपण। n मायनस सेवन अपॉन n इक्वल टू फोर। आंसर n मायनस सेवन अपॉन n इक्वल टू फोर। नाउ हियर मल्टीप्लाय n to both side of this equation, therefore n into n minus 7 upon n into n equal to 4 into n, therefore n square n and n will be cancelled, minus 7 equal to 4n, therefore n square माइनस फोर एन माइनस सेवन इक्वल टू जीरो। इट इज इट्स जनरल फॉर्म म्हणजे सामान्य रूप आहे। या पद्धतीने आपल्याला प्रश्न दोन मधील उदाहरण सोडवता येते। आता यातलंच आपण आणखीन एक उदाहरण घेऊया। m प्लस फोर इन फर्स्ट ब्रैकेट इन टू एम माइनस टेन इक्वल टू जीरो। आंसर m प्लस फोर इन टू एम माइनस टेन इक्वल टू जीरो। फर्स्ट मल्टीप्लाय टेक मल्टीप्लिकेशन ऑफ टू ब्रैकेट्स। Now first m in a bracket m minus 10 multiply m minus 10 with m plus 4 in a bracket m minus 10 equal to 0. Therefore m into m m square minus 10 m plus 4 m प्लस इंटू माइनस माइनस 40 इक्वल टू जीरो। देअरफोर एम स्क्वेअर माइनस 10 एम प्लस 4 एम इट विल बी माइनस 6 एम माइनस 40 इक्वल टू जीरो। एंड इट इज इट इज इन जनरल फॉर्म हे सामान्य रूपामध्ये आहे। अशा पद्धतीने सराव संच प्रॅक्टिस सेट 2.1 या पद्धतीनं सॉल्व करायचं। आणि मला व्हॉट्सअपला सॉल्व केलेली उदाहरणं पूर्णच्या पूर्ण सोडवून पाठवायचं आहे।